राधानगरी विधानसभा मतदारसंघातील गोर गरिबांची कैवारी कर्तव्यदक्ष जिल्हा परिषद सदस्य माननीय श्री जीवनदादा पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। 15 ऑक्टोबरला जीवनदादा पाटील सकाळी 9 ते 2 पर्यंत शुभेच्छा स्वीकारणार आहेत। या वाढदिवसानिमित्त कोणीही हारतुरे पुष्पगुच्छ केक व भेटवस्तू घेऊन येऊ नये। आपली उपस्थिती हीच माझ्यासाठी शुभेच्छा असेल। शुभेच्छुक राधानगरी विधानसभा मतदारसंघ व कूर मतदारसंघ जीवनदादा पाटील प्रेमी। संवेदनाभूषण मित्रत्वाला उजाळा देणारा उपक्रम। आजरा येथे दिनांक 2 ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती दिनी संवेदना फाउंडेशन आजरा व कैलासवासी भूषण गुंजाळ मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने कैलासवासी भूषण गुंजाळ स्मृती प्रीत्यर्थ गंगामाई वाचन मंदिर आजरा येथे आजरा तालुक्यातील 60 गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले। मित्रत्वाला पारिभाषित करणारा उपक्रम संवेदना फाउंडेशन गेली 5 वर्ष आजरा येथे राबवत आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटत आहे, असे उद्गार कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पंचायत समिती आजराचे गट विकास अधिकारी माननीय श्री सुधाकर खोराटे साहेब यांनी काढले। यावेळी संवेदना वैद्यकीय टीम आजरा तालुका डॉक्टर्स असोसिएशन तर्फे सर्व विद्यार्थ्यांची प्रथम आरोग्य तपासणी करून मोफत औषधोपचार करण्यात आले। कार्यक्रमाचे अध्यक्ष व संवेदना भूषण टीमचे प्रमुख श्री संजय हरेर सर होते। प्रास्ताविक संवेदना सचिव श्री संतराम केसरकर सर यांनी संवेदना फाउंडेशनचा आढावा व संवेदना भूषण कार्यक्रमाची माहिती दिली। यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते संवेदना रक्तदान शिबिर मधील 213 रक्तदात्यांना संवेदनातर्फे आभारपत्र व संवेदना भेटवस्तू प्रदान करण्यात आली। डॉक्टर प्रवीण निंबाळकर यांनी संवेदना संजीवनी मेडिकल लायब्ररीची संपूर्ण माहिती दिली। श्री तानाजी पावले सरांनी संवेदनाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली। आजरा तालुक्यातील 60 व गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व भेटवस्तू प्रदान करण्यात आली। श्री तानाजी पावले सरांनी संवेदनाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली। आजरा तालुक्यातील 60 गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य भेटवस्तू प्रदान करण्यात आले। यावेळी मुलांच्या चेहऱ्यावर आनंदाचे अश्रू पाहण्यात आले। खऱ्या अर्थाने मित्रत्वाला पारिभाषित करणारा कार्यक्रम वाटत आहे, असे उद्गार झोका इन्फोटमेंटचे संचालक श्री संजय भोसले सर यांनी काढले। संवेदना निसर्ग मित्र श्री गिरीधर रेडेकर सरांनी मी जैवविविधता पार्क मी आवाकी प्रकल्प सोळे येथील या प्रकल्पाची माहिती दिली। संवेदनाच्या आगामी उपक्रमांसंदर्भात श्री समीर कातकर सरांनी इयत्ता 7वी प्रज्ञाशोध परीक्षा घेणे निवडक विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी निर्माण होण्यासाठी संवेदना वतीने वारणा सायन्स सेंटरला भेट देणे संवेदना वार्षिक मीटिंग ठिकाण किल्ले वासोटा तालुका सातारा या आगामी उपक्रमांची माहिती दिली। या कार्यक्रमाला संवेदना सदस्य व झोका इन्फोटमेंटचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। सह्याद्री लाईव्ह साठी कागल प्रतिनिधी इंद्रायणी सुतार। ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।